सेंटेन्स आपण केला होता, कसं वाटतंय, काय इच्छा आहे तुमच्या? मी ज्या गोष्टीसाठी इथे आले होते पुण्यामध्ये, खरं तर आज प्रमोशन करायला आले होते, आज मला इथे येण्याचा मान मिळाला आणि काहीतरी अद्वितीय आणि अद्भुत बघितल्याचं मला समाधान वाटतंय, आंतरिक समाधान वाटतंय. या गणपतीची मूर्ती बघून काहीतरी हृदयात हल्लं, इतपत या गणपतीच्या मूर्ती तेज आहे, कारण त्यामागे भाऊसाहेब रंगारी ह्यांची तपश्चर्या होती आणि त्यांच्याबद्दल जे ह्या सगळ्या उत्सवाचा संबंध ह्या स्मरणिकेत जे लिहिलं गेलं आहे हे माझ्यासाठी खूप वाचायला मला हे आणि ह्याची माहिती घ्यायला मला हे खूप आवडणार आहे. आज बाप्पाच्या चरणी ह्या स्मरणिकेचं प्रकाशन झालं आणि मी अतिशय उत्सुक आहे ह्याबद्दल वाचायला. मला खूप खूप वाईटही वाटतं की मला ह्याबद्दल आधी माहिती नव्हती, पण आता मात्र असं एकही मनुष्य असलं नाही पाहिजे आपल्या हिंदुस्थानात ज्याला ह्या गणपती बाप्पाबद्दल माहिती नसेल, कारण आपल्या हिंदुस्थानातला हा सर्वप्रथम सर्व पहिला झालेला असा सार्वजनिक गणपती आपल्या या भारतात पहिला हा गणपती आहे. भाऊसाहेब रंगारी यांनी तो आयोजित केलेला आहे, लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे अगदी भक्तिभावानं. तर मी गणपती बाप्पाला वंदन तर करतोच, या गणपती बाप्पाला सुद्धा, पण त्याचबरोबर मानवंदना देतो भाऊसाहेब रंगारी यांना सुद्धा. आणि मला आनंद आहे की लोकांपर्यंत आज पुनीत बालनजी हे सगळं पोहोचवता आहे, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आणि बाप्पांचे आशीर्वाद तुम्हा सर्वांना, पुनीत बालनजींना सुद्धा आणि सर्व तुम्ही जे भक्त आहात जे नतमस्तक होत आहेत बाप्पांच्या समोर, त्या सर्वांना बाप्पांचा आशीर्वाद मिळो. आमच्या पिक्चरच्या प्रमोशन करता खरं म्हणजे आम्ही इथे आलेलो आहोत पुण्यात, पण अक्षरशः 5 मिनिटं आम्ही सगळं विसरून गेलो तिकडे. बाप्पाला बघितलं आता त्याच्याहून जास्त कोणाला काय माहिती असणार आहे, आम्ही काय मागायचं त्याच्याकडून, देणं हे त्याचं काम आहे. त्यामुळे आम्ही फक्त त्याच्याकडे बघू शकतो, त्याची त्याला वंदन करू शकतो, नतमस्तक होऊ शकतो आणि त्याची आराधना करू शकतो. भरपूर मेजवानी असणार आहे, भरपूर मनोरंजन असणार आहे, फक्त थिएटरमध्ये तुम्हाला उकडीचे मोदक मिळणार नाही आहे तेवढं, त्याचंच मला फक्त थिएटरमध्ये म्हणजे तुम्हाला खायला मिळणार नाही आहे. पण पहिला सीन म्हणून जो पहिला शॉट सुरू होतो त्या शॉट मध्ये मी उकडीचे मोदक असा फोडतोय आणि सुप्रिया त्याच्यावर साजूक तूप घालते आहे, असा पहिला शॉट आहे त्या सीनचा. आणि गणपती विसर्जन होणार ना, त्याच्यानंतर आपल्या मनात किती, बघा ना पुण्यासारख्या शहरात तर किती ती पोकळी निर्माण होते. मला हे अगदी प्रकर्षाने वाटतं, मी सगळीकडे हे सांगते पण तितकंच दरवेळेला खरं आहे की विसर्जनानंतर आपण खिरापत वाटतो, तशी ही आमच्याकडनं सुश्रिया चित्रकडनं वाटलेली ही खिरापत असणार आहे. ती देवाच्या चरणी आधी रुजू, आम्ही देवालाच त्याचा पहिला भोग लावलेला आहे आणि ती खिरापत सर्व लोकांनाही आनंद देऊन जाऊ देत. विसर्जनानंतर येणारी पोकळी ही लगेचच 2 दिवसात भरून निघू देत, कारण बाप्पा तुम्हाला सिनेमागृहात भेटायला येतोय. गणपती पुळ्याचा बाप्पा ज्याची भक्तीची त्याच्यावरती श्रद्धा आहे.